ते चौघं एकाच रूमला राहत होते. सोबतच अभ्यास करायचा, सोबतच मेसला जेवायला जायचं, सोबतच कॉलेजला जायचं. त्यांनी ठरवलं होतं की काहीतरी नियोजन झालं पाहिजे आणि दणक्यात नियोजनाची तयारी 2 दिवसापासूनच लागली होती. 2 दिवसाच्या आधीपासून ही सगळी तयारी चालू होती. काय करायचं, कसं काय करायचं, काय आणायचं आणि हे सगळं नियोजन चालू होतं. पैसे गोळा करणंसुद्धा चालू होतं. तिघा जणांचे पैसे ऑलरेडी जवळ आलेले होते. 2-2 रुपये जमा केले होते, 6 रुपये झाले होते आणि आता फक्त गण्या राहिला होता रूममधला, ज्याचे पैसे घ्यायचे आणि 31ची पार्टी करायचं नियोजन होतं. 31 उद्या आहे म्हणूनच हे सगळं नियोजन आज चालू होतं आणि सगळं म्हणजे ते तिघंजण बसलेले होते रूममध्ये, चर्चा चालू होती. काय आणायचं, चकना काय आणायचा, कोणता ब्रँड आणायचा आहे, काय करायचं आहे, भाजी काय करायची आणि कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे. तर ती सगळी रूपरेषा आखली जात होती. एक म्हणत होता लई टेन्शन आहे डोक्याला, आज जरा जाम मस्त मजाच करायची जरा. आणि अशा पद्धती ते नियोजन त्यांचं आखलं जात होतं. एवढ्यात गण्या रूमच्या दारासमोर उभा राहिला. पाठीवर बॅग होती, त्यानं बॅग खाली ठेवली. तो रिडिंगमधनं नुकताच आलेला होता. तो बॅग खाली ठेवतो ना ठेवतो, तोच ज्याच्या हातात पैसे होते तो पैसे मोजत म्हणला, गण्या चल 200 रुपये दे. त्यानं विचारलं कशाचे पैसे आहेत. तर त्या पोरानं सांगितलं की बाबा पार्टीचं नियोजन आहे उद्या 31 आणि या नियोजनासाठी 200 रुपये सगळ्यांनी गोळा केले, त्यामुळे तुलासुद्धा द्यावे लागणार आहेत. आता सगळ्यांनी गोळा केलेत त्यामुळे आपल्याला सुद्धा द्यावे लागणार आहेत, कारण एकाच रूममध्ये राहायचं आणि एकमेकाच्या विरोधात जाऊन जमणार नाही. त्यामुळे सगळ्यांना जे केलं तेच करावं लागणार आहे. आणि म्हणून गण्यानं खिशात हात घातला. खिशाला पैसे लागले आणि गण्याच्या चरकन लक्षात आलं की गण्या एकदा गावाकडे गेला होता. गावाकडे गेल्यानंतर घरात भाजी नव्हती. त्यावेळेस बापानं मिठाच्या पाण्यात भाकर चुरगळून खाताना बापाला पाहिलं होतं गण्यानं. आणि तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर कसा आणि कुणीकडनं आला काही कळलं नाही, पण त्या प्रसंगानं गण्याचं कारीर जणू चिरून टाकलं आणि त्यानं खिशातला हात बाहेर काढला. हात जोडत मित्रांना तो म्हणाला, मित्रांनो नाही जमायचं राव. खरं तर परिस्थितीची जाणीव ज्याला असते ना त्याची पावलं कधीच चुकीच्या दिशेला पडत नाहीत, हे गण्यानं आज सिद्ध करून टाकलं होतं. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या राती चंद्र किरणांची साथ, कसे रुजावे बियाणे.